नमस्कार, मी भीमा, माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण रव्याचा शिरा करणार आहोत, जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रव्याचा शिरा बनवायला सुरू करूया। एक वाटी रवा घेतलेला आहे, थोडेसे मनुके, काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत, इलायची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे। एक पेला मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी तूप। कढई गरम करायची आहे, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना काळजी घ्यायची आहे, जर तुम्ही फास्ट गॅसवरती रवा भाजला तर रवा करपू शकतो, त्यामुळे स्लो गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। स्लो गॅसवरती भाजल्यामुळे रवा कच्चा राहत नाही, तो आतपर्यंत भाजला जातो। तुम्ही पाहू शकता आपला रवा फुलला आहे, म्हणजे तो छानपैकी भाजला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण तूप टाकूया। 2 चम्मच मी तूप टाकत आहे। पुन्हा आपण हे आता मिक्स करूया आणि ह्या तुपामध्ये रवा आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया। तुपामध्ये रवा भाजल्यामुळे रव्याला खूप छान चव येते। 1/2 मिनिट आपण हा रवा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। गॅस मी मंदच ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता रवा आपला तुपामध्ये व्यवस्थित आपण भाजलेला आहे। आता हा रवा आपण थोडासा मध्ये थोडीशी जागा करूया, रवा थोडा बाजूला करूया। त्यामध्ये मी तूप टाकत आहे। आता यामध्ये आपण काजू बदामचे जे आपण पावडर केले होते, बारीक कापलेले होते, ते आपण यामध्ये टाकूया आणि पुन्हा आपण हे सर्व मिक्स करूया। तुम्ही पाहिजे तर काजू आणि बदाम अगोदर भाजून बाजूला काढू शकता। आता आपण हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत। 1/2 मिनिट आपण हे व्यवस्थितपणे भाजून घेतलं होतं, त्यामध्ये आपण मनुके आणि इलायची पावडर टाकली आहे। पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे। साखर टाकलेली आहे, पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करूया। गॅस मी मीडियम केलेला आहे। छानपैकी हे आपण परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता साखर आता विरघळते आहे। आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे। पाणी कोमट आहे, कोमट पाणी टाकल्यामुळे रव्याला छान चव येते, शिऱ्याला छान चव येते। पटकन हे सर्व मिक्स करायचं आहे, नाहीतर रव्याच्या गाठी होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा रव्याचा शिरा बनवून पहा, खूप वेगळा आणि चवीलाही खूप छान लागतो। आपला रव्याचा शिरा तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।